नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय नेहमीप्रमाणे सांगोलच्या बाजारात आणि अकलूजच्या भोसले यांच्या दावणीला आलोय. हिचं काय सांगितलं? किती? 95,000. किती आहे? पहिला रो आहे काय? दुसरे आता जे साईदा जे दाखवत आहात. साईदा काय साईदा ती कडदात करायची आणखी. सोडा सोडा सोडा. दुसरे येताची का? पहिल्या रोला किती पिळले? 9-9. पलीकडची पहिला रो आहे. 84 दाताला किती सांगितली तिची? 95. तिच्या पलीकडची 84 पहिला रो आहे. एक 10. आणि त्या तांबडीची तिची तिची 4 जाते. पहिला रोज आहे. दुसरे येताचे 1,40,000. दुसरे येताचे पहिला रोला किती पिळली? 11-11. म्हणजे आता एक 12-13 पिळेल. आपलं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. अठ्ठ्याण्णव साठ एकोणीस चोवीस छप्पन्न. तेजस भोसले राहणार अकलूज असं यांचं नाव आहे. मी यांचा मोबाईल नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. तत्पूर्वी आपण जर सांगोलच्या बाजारात येत असाल आणि चांगल्या प्रतीच्या गाई पाहिजे असतील तर यांच्या दावणीला अवश्य भेट द्या, कारण यांच्या दावणीला एकदम योग्य रकमेत चांगल्या गाई मिळतात. आपण पुढच्या गाईंचे भाव विचारू, तसेच किती वेळ त्याच्यात विचारू. हिचं काय सांगितलं? पहिला रोज आहे. 1,40. दाताल कसे? 84. दूध किती दिल? प्लस 25 प्लस दिल. पहिला रोज आहे. जातीवंत आहे. चेहरा एकदम लहान आहे तिचा. डोळे पाणीदार आहेत. गाई घेत असताना आपण त्या गाईचा चेहरा, तिचे डोळे, तसेच चेहऱ्याला हात लावल्यानंतर चांगल्या प्रकारचा ती रिस्पॉन्स देते. हात सुद्धा लावू देत नाही. त्याच्यावरूनच लक्ष देते की ती आजारी नाही किंवा इथून पुढेही भरपूर दिवस आजारी पडणार नाही. तसंच तिचा चौक एकदम चांगला आहे पाठीमागून. कास आणखी थोडी करणार आहे. सडाला एकदम व्यवस्थित आहे. पुढची दोन सड बाहेर आहेत, मागची पण दोन सड बाहेरच आहेत. पॅच एक नंबर आहे. गाई घेत असताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. ह्या गोष्टी आपण बारकाईने पाहिल्या पाहिजेत. तसेच बिगर शिंगाची गाई नेहमी घ्या, कारण आपण भविष्यात जर गाई वाढवल्या तर मुक्त गोठा पद्धत करत असताना बिगर शिंगाच्या गाई असणं कधीही चांगलं, कारण त्याच्या मागचं एकच कारण की शिंगट्या गाई एकमेकांना मारत असतात आणि त्याच्या माध्यमातून गायींना इजा होत असते. आपण बघताय यांच्या भोसले यांच्या दावणीला प्रत्येक गाय बिगर शिंगाची आहे. आणि बिगर शिंगाच्या गायीचा फायदाच आहे. आपण पुढच्या गायींची रक्कम विचारू. तिचं काय सांगितलं? 1,40. साईदा तो पहिला रोय. दुधाल कसे? 25 प्लस. त्या पलीकडच्या कशी किती दिले त्या? 1,05,000 दिले. कशी? किती येताची ती? दुसरी येताची साईदा ती. किती पिळले पहिला रोला? आणि पलीकडची 11. साईदा ती. ती कशी दिली? 85 ला. ती साईजला थोडी बारकी आणि साईजला एकदम फुल साईज आहे. आणि सांगोलच्या बाजारात एकदम चांगल्या प्रतीच्या गाई. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिगर शिंगाच्या गाई घ्या. आणि आम्हाला सांगोलच्या बाजारात आमचे सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत. ही जे दोन्ही वेळ बघू, हे तीन आपल्याला आहेत ना? आणि ह्या तिन्ही पण गाई आपल्याच आहेत.
एक चांगली गाय बघायला मिळालेली, पण ती शिंगटे असू द्या, जर वैयक्तिकरित्या म्हणजे मुक्त गोठ्यात जर पाळायची नसेल तर चांगली गाय आहे, जातीवंत आहे, चेहरा एकदम बारका आहे, चेहरा तसेच रिस्पॉन्स चांगला देते, त्याच्यावरूनच लक्षात येते की ती आजारी नाही. गायींच्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच तिची कास चांगली आहे. हिचं काय सांगितलं? 1.75. किती वेळ ताजी पहिला रोज आहे? 6-10 दे द्यायचे. कितीपर्यंत? 1.25 आलं तर द्यायचे. म्हणजेच सांगोलच्या बाजारात ह्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की किंमत कितीही सांगू द्या, जी मनात रक्कम असते त्या रकमेला गाई ते देत असतात. त्याच्यामुळे मला भरपूर कमेंट्स आले की इतकी रक्कम सांगताय, पण व्यापाऱ्याने रक्कम सांगितली म्हणून राग मानायचा नसतो. त्यांनी 2 लाख सांगितले तर आपण 50,000 रुपयाला मागितली तरी ते राग मानत नसतात. त्याच्यामुळे आपल्याला केवढ्याला परवडते तेवढ्याला न्यायची, त्याच्यावर काय आपण पैसे देणार नाही. हिचं काय सांगितलं? 1,10,000. दुसरे आता जे पहिल्या रोला 11-11 लिटर पिळलेले. दाताल कशी आहे? 6-10 आहे. आणि पलीकडची? साईदातीच आहे. 1,10,000. तर भोसले यांच्या दावणीला अवश्य सांगोलच्या बाजारात आल्यानंतर मी यांचा नंबर सांगितलेला आहे, तसेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण यांचा नंबर टाकणार आहे. जवळजवळ 12-13 गायी आहेत यांची, आपण चौक बघू. यांच्या रकमा मी सांगितलेल्या तुम्हाला, चांगल्या प्रकारचा चौक केलेला आहे गायनं. कास पण 1 नंबर केलेली आहे चांगली, सडाला एकदम व्यवस्थित आहे. सोडाई सोडून दावतो असं ते म्हणतायत. वस्तूला मोल आहे, पैसा कोणाकडे पण येतोय असं ते म्हणतायत. वस्तूला पैसा आहे, नाद पाहिजे, नादाशिवाय काय नाही. वस्तू म्हणजे वस्तूच आहे. आपण ह्या गायींचे चव बघू, सड बघू त्यांचे. चौक 1 नंबर केलेला आहे, तसेच सडालाही एकदम व्यवस्थित आहे. सर्व गायींचा चौक तसेच सड मी दावणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर कास. हॅलो, गायी घेत असताना ह्या गोष्टी बघणं सर्वात महत्वाचं आहे. सडाच्या आणि बांड्याच्या बोलीत, सड बांड्याच्या बोलीत, गाय बट्ट्याला सगळ्या मालक ते आहेत. जर सड खराब असेल किंवा भांड बाहेर पडत असेल तर घरी गेल्यानंतर जर भांड बाहेर पडत असेल तर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढा आणि यांना दाखवा. बिंदास्त गायीच्या बदल्यात गाय किंवा सडाच्या बदल्यात गायीच्या बदल्यात गाय किंवा पैशाच्या बदल्यात पैसे असं सर्व ते देत असतात. आपण या राहिलेल्या गायींचे चौक बघू. चांगल्या प्रतीचा चौक आहे गायींचा. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट तसेच शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.